मित्रांनो, या आपल्या मराठी ब्लॉगवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती शेजारील घंटाही दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. गुड इव्हिनिंग मित्रांनो, माझं नाव अनिकेत आणि तुमच्या मराठी ब्लॉगवर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे. सध्या आपली गावाकडच्या भाज्या, गावाकडच्या ज्या गावठी भाज्या आहेत, ह्याची आपण सिरीज चालू केली आहे सध्या ब्लॉग टाकण्याची. तर मागच्या ब्लॉगमध्ये फोडशीची भाजी आणि एक धांडकीची भाजी अशी कोणतरी दोन भाज्या आपण केल्या होत्या. आता आपण एक तिसरी भाजी करणार आहोत, तिचं नाव कोणतरी म्हणतं, टाकला, हां टाकल्याची भाजी. तर आता टाकल्याच्या भाजीचा आपण ब्लॉग बनवणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत हे दोन गाई झालेत, हा संदेश, ह्याला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. आणि या म्हणत्या, हा मागच्या वेळी जो आपण धांडकीचा भाजीचा जो ब्लॉग केला होता त्या ब्लॉगमध्ये हा आला होता. तर हा आत्ता मागच्या ब्लॉगमध्ये नव्हता, हा त्याच्या आदल्या ब्लॉगमध्ये होता. तर ह्या दोघांची ओळख झाली. आणि तो विजा आता आला नाही, त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्या घरी, तर काहीतरी तो आला नाही. तर जाऊया आपण खास टाकल्याची भाजी काढण्यासाठी. तर गाईज, जर तुम्ही आपल्या चॅनलची नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती शेजारी घंटाही दाबा. तर चला जाऊया टाकल्याची भाजी काढण्यासाठी. तर गाईज, आपण फायनली आलोय स्पॉटवरती टाकळ्याच्या भाजीच्या इथे. तर हे बघा, इकडे ही टाकळ्याची भाजी आहे. इकडे खाली दिसते ना, इकडे पूर्णपणे टाकळ्याची भाजी आले. इकडे बघा तुम्ही, आता हे दोघं जण मस्तपैकी भाजी काढणार आहेत टाकायची. इथेच भरपूर भाजी आहे. तर इथे भाजी आहे आणि तिकडच्या पुढच्या बाजूला जरा भाजी आहे. तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे. आणि इकडचा क्लायमेटसुद्धा एक नंबर झाला आहे गावाकडचा, तर तोसुद्धा मी दाखवणार आहे. पण आधी आपण भाजी काढूया आणि नंतर मग पुढचं क्लायमेट दाखवूया. त्यांना लागलेत मस्तपैकी कामाला आणि इथेच बरीच भाजी आहे इकडे. तर हे बघा गाईज, इकडे मस्तपैकी मंत्यांनी भाजी जमवली, जशी काय मेथीची जोडी नाही का, एक नंबर म्हणता, वेल डन. आणि इकडे संदेशनी पण तोडलेले आहे. संदेश जरा स्लो आहे, त्यांनी कमी काढली आहे. आणि इकडे बघा, इकडचं क्लायमेट एकदम मस्त झालंय, कारण आता पाऊस येतोय बघा इकडे. आणि पाऊस येतो कंटिन्युअसली पडतो गावाकडे. तर आपण जरा पुढे जाणार आहोत आणि बघणार आहोत भाजी वगैरे किती आहे ते. तर आता पाऊस आलाय, त्यामुळे आणली एक छत्री, एकच छत्री आणली आहे. आणि पिशवीसुद्धा आणली नाही, तर मेथीच्या जोडीसारखं बांध. आणि यांनी इतकीच भाजी जमवली, तर आपल्याला अजून एक्स्ट्रा भाजी जरा काढायला लागणार आहे, नाहीतर भाजी होईल थोडीशीच. तर गाईज, आता बघा इकडे भाजी काढली जराशी. आणि आता आपण जरा पुढच्या बाजूला चाललोय. आणि बघा इकडे हे म्हणत्यांनी भाजी जमवली आहे. आणि आता आपण जरा जाऊया पुढच्या बाजूला. आता इकडचं क्लायमेट बघा तुम्ही कसं झालंय ते, मस्त झालं एकदम. आणि त्यामुळे बघा, मी छत्री आणली, एकच छत्री आणि एका छत्रीत तिघ जण. तर गाईज, आता तुम्हाला इकडचं एकदम असं सिनेमॅटिक शॉट दाखवतो, कारण आता पाऊस सुद्धा आलाय आणि इकडचा नेचर आहे तो एकदम मस्त मस्त झालाय, एकदम ब्लॅक कलरचं झालंय. तर तुम्हाला मी दाखवणार आहे ते जरा. तर गाईज, हे बघा, आमच्याकडे एकच छत्री आहे आणि एका छत्रीत आम्ही तिघे जण. आणि आता पाऊस सुद्धा असं खूप मोठा झालाय बघा आता, कारण थोडा मोठा पाऊस आलाय आणि आम्ही एका छत्रीमध्ये आहोत. बघा इकडे मी जरा भिजलोय, तर आपल्याला जरा इथे स्टॉप घ्यावा लागेल, जरा वेळ आता छत्रीमध्ये थांबायला लागणार आहे, कारण ही छत्री पण आहे छोटीशी आणि आम्ही आलोय तिघे जण. आणि पाऊस तर आलोय खूप सारं मोठं, तर आता जरा वेळ थांबतोय इथे आणि पाऊस गेला की परत ब्लॉगला स्टार्ट करतो. मौसम की बारिश है, बारिश का पानी है, पानी की दो मेथीची भाजी बोलीगत.
तर हॅलो गाईज, मी आता भिजलोय बघा इकडे पूर्णपणे, आणि हे दोघं जण छत्रीमध्ये आहेत, ते आता व्हिडिओ करतात. तर आता आपण एवढी भाजी जमवली की मंत्यानी भिजणी काढले, तर आता मी पूर्णपणे भिजलोय. तर आपल्याला तिथे जरा वरती जराशी भाजी आहे, तर ती मी काढणार आहे. तर जाऊया वरती. तर गाईज, पण आता आलोय फायनली त्या स्पॉट वरती, आणि इकडे बघा, ही तुम्हाला इथे सुद्धा कसली म्हणते भाजी टाकला, नशीब लक्षात आहे म्हणून. तर गाईज, ही आपली आहे टाकल्याची भाजी, आणि त्या स्पॉट वरती आपण आलोय. आणि बघा, पाऊस असं खूप सारा पडतंय, आणि इकडचा क्लायमेट सुद्धा बघाल तर मस्त झालंय. तर मला वाटलं की आज भिजावं म्हणून, तर मस्तपैकी आज भिजतोय मी, आणि यांच्याजवळ मी मस्तपैकी कॅमेरा दिला आता त्यांचा. आणि बघा, इकडे पण मस्तपैकी भाजी आहे. आता आपल्याला ही भाजी काढायची आहे, आणि माझा चष्मा त्याच्यावरती खूप सारं असं पाणी जमलंय, म्हणून ते जरा मी काढणार आहे, जरा वेगळा दिसेल. तर आता काढतो आणि जरा यांच्याकडे देतो. तर गाईज, बघा इकडे मस्तपैकी भाजी आहे, इकडे इकडे सुद्धा टाकल्याची. तर बघा, तर मी सुद्धा ही भाजी आता काढणार आहे. काही जे बघा, इकडे सुद्धा ही भाजी आहे. इकडे मस्तपैकी स्पॉटच आहे. तर काही जे बघा, इकडे सुद्धा असं भरपूर भाजी आहे ही, आणि मेथीची एक 10 रुपयाची जुडी झाली असं मला वाटतंय. बघा इकडे. तर जमूया भाजी जरा थोडीशी, आणि पाऊस बघा तर खूप असं मोठं झालंय, मी पूर्णपणे भिजलोय. तर मस्तपैकी फटाफटा काढतो भाजी, कारण इथे आज स्पॉटच आहे, आणि गवत पण खूप सारं असं मोठं झालंय. तर गाईज, आता संध्याकाळचे 7 वाजायला आलेत, आणि इकडे बघा मस्तपैकी पाऊस सुद्धा आलाय, आणि आता आपल्याला जायचे घरी. इतकी आपण आता भाजी जमवली आहे, बघा मस्तपैकी 3-4 माणसाने तर आरामात भाजी पुरेल अशी आपली ही टाकळ्याची भाजी आहे. तर मला ही भाजी मेथीची भाजी वाटते, तर मेथीची भाजी आणि ह्या भाजीमध्ये काही डिफरन्स दिसत नाही, बघा तुम्ही मस्तपैकी. तर आता 7 वाजले, त्याने आपल्याला आता घरी जायचं आहे. तर गाईज, तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ती शेजारची जी घंटा आहे ना, ती दाबायला विसरू नका. कारण आता आहे ना, मी तुमच्यासाठी आहे ना, कोकणातले बरेच काही जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. आणि गाईज, आता मच्छरसुद्धा खूप चावं लागेल, कारण तर संध्याकाळ झाले. तर जाऊया पटपट घरी, तोपर्यंत बाय बाय.